विनायके उची ख्वाब या पाठ्यक्रमात आपलं स्वागत आहे विनायक एक तरुण महाराष्ट्रीयन मुलगा आहे जो मुंबईच्या एका चाळीत आपल्या आई आणि बहिणीसोबत राहतो चांगली नोकरी मिळावी आणि जीवनात स्थिरस्थावर व्हावं असं तो इच्छितो तसंच विनायकची त्याच्या आईची खूप जवळीक आहे तर चला आता आपण त्यांच्या घरी जाऊयात जिथं त्याची आई त्याला उठवण्याचा प्रयत्न करतीये विनायक ए विनायक अरे तुला तुझ्या मुलाखतीसाठी उशीर होईल आई अगं मला थोडा वेळ अजून झोपू दे ना हो। मला काही नोकरी मिळणारच नाहीये अरे हो थांब मी आकाशवाणी कशी विसरेन यावेळी मला तर नोकरी पक्की मिळणार आहे आकाशवाणी तुला रेडिओ वाहिनी म्हणायचंय का अगं नाही स्वर्गातून आवाज जस तुम्ही ऐकलं आहे विनायकची आई जेव्हा तिनं आकाशवाणीबद्दल ऐकलं तेव्हा खूप चकित झाली तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे का की ते काय चला तर मग सुरुवातीपासून सुरू करूया दहा दिवसांपूर्वी विनायक एच लिमिटेड नावाच्या एका मोठ्या एफ एम कंपनीत ज्युनियर सेल्समॅनच्या मुलाखतीसाठी गेला होता दुर्दैवानं त्याला नोकरी मिळाली नाही नकारामुळे तो दुखावला गेला होता एका समुद्र तटावर वडापावच्या दुकानात तो बसला आणि विचार करू लागला मी सर्व दिली पण मला नोकरी नाही मिळाली शक्य आहे माझी काही शिफारस नसल्यामुळे ही असेल अरे देवा मी कुठे चुकलो तू स्वतःला आकर्षकपणे प्रस्तुत करू शकला नाहीस मुलाखत घेणाऱ्या त्या जागेसाठी उत्तम योग्य उमेदवार शोधत होता तो तो कोण आहे ही आकाशवाणी आहे स्वर्गातून एक जादूचा आवाज आणि मी इथं आलो आहे तुला हवी असलेली नोकरी मिळवून द्यायला खूप आकर्षक पण मी तर सगळी उत्तरं दिली विनायक आपण असं मानूया की तुला एका दुकानातून दोन समान वस्तू मधून एक निवडायची आहे आणि त्यापैकी एक खूप सुंदर पॅक केली आहे तू कोणती निवडशील साहजिकच सुंदर पॅकेजवाली त्याचप्रमाणे मुलाखत घेणारा त्याच उमेदवाराला निवडेल जो स्वतःला उत्तमपणे प्रस्तुत करू शकतो एक आकर्षक गुणवत्ता आणि योग्य वागणूक मिळून तर तुम्हाला काय म्हणायचं आहे की आपली मुलाखत म्हणजे असं समजावं की आपली गुणवत्ता विकणं आहे का अगदी बरोबर मुलाखत एक औपचारिक बैठक आहे ज्यात कंपनी प्रतिनिधी आपल्या वागणुकीचे निरीक्षण करतात आणि निगडित प्रश्न विचारतात हे पाहण्यासाठी की तुम्ही त्यांच्या गरजांमध्ये योग्य बसता का आणि ते हे कसे ठरवतात हो <laughs> खर तर हे अगदी आहे तू उत्तम योग्य उमेदवार बनू शकतोस जर त्यांना वाटलं की तू उत्तम ते देशील आणि दिलेल्या नोकरीमध्ये योग्यीतीनं कामगिरी करशील तर हे महत्वाचं आहे की तू मुलाखतीला जाण्यापूर्वी चांगली तयारी करायला हवी विनायकसाठी आकाशवाणी एक मार्गदर्शक होतं त्याला पहिल्यांदा मुलाखत कशी असते कशासाठी असते हे कळलं तर आता त्याला पुढच्या वेळेसाठी चांगलं तयार व्हायचं होतं पण केवळ एकच समस्या होती तीही की त्याला हे माहिती नव्हतं की ते कसं करावं म्हणून तो आशा करत होता परत की परत आकाशवाणी आकाशवाणीकडूनच ऐकेन तो समुद्रकिनारी गेला आणि त्यानं वर आकाशात पाहिलं आणि एक प्रश्न विचारला तुम्हाला ऐकायचे त्याचा प्रश्न काय होता ते ऐका तर मी मुलाखतीसाठी तयार होण्यासाठी काय करू शकतो विनायक घे तीन सुवर्ण बाण प्रथम ठेवा कंपनीची जाण समज कपड्यांची शान आणि खऱ्या बायोडाटा प्रमाणपत्रांनी कर आपलं गुणगान म्हणजेच राख आपला मान आभारी आहे साहेब पण मला कंपनी बद्दल शिकणं का जरुरी आहे का यानं तीन हेतू साध्य होतील पहिला हे तुम्हाला प्रश्न हाताळायला उत्तमपणे तयार करेल मग हे तुमची मुलाखत घेणाऱ्यावर तुमची चांगली छाप सोडेल सर्वात शेवटी हे तुम्हाला त्या कंपनीमध्ये तुम्ही काम करावं का हे ठरवायला मदत करेल अरे हो आज माझी मुलाखत होती कंपनीच्या प्रतिनिधीनी मला विचारलं की त्यांची कंपनी कोणत्या कोणत्या वस्तू विकते मला वाटतं की जर मला पहिला सुवर्ण बाण माहीत असता प्रथम ठेवा कंपनीची जाण तर मग मी उत्तर देऊ शकलो असतो पण पन... मला कंपनी आणि नोकरी बद्दल अजून कसं कळेल तू आता कुणाशीही बोलू शकतोस जो त्या कंपनीमध्ये काम करतो मग तो चपराशी किंवा रिसेप्शनिस्ट किंवा असा कोणी असेल ज्याला तू आधीच ओळखतोस तू त्यांची जाहिरात टीव्हीवर देखील पाहू शकतोस शक्य झालं तर तू सायबर कॅफेमध्ये देखील कंपनीची वेबसाईट पाहायला जाऊ शकतोस कंपनीची वेबसाईट हो कंपनीच्या वेबसाईट्स असतात तू अस पानावर जाऊन माहिती घेऊ शकतोस आतापर्यंत तुम्ही आकाशवाणी ऐकलीत जी पहिला सुवर्णबाण समजावत होती प्रथम ठेवा कंपनीची जाण विनायक साठी ही माहिती जादूपेक्षा कमी नव्हती त्याला खूप धीर आला आणि त्याला वाटलं त्याला अजून शिकायचंय तर आता जाऊयात आपण दुसऱ्या सुवर्ण बाणासाठी शान मी समज कपड्यांची मुलाखत घेणारा लोकांची ते कसे दिसतात हे पाहून करतात ते कामात चांगलेही असतील पण हे कोणी लक्षातच घेत नाही विनायक ही कल्पना बरोबर नाही मुलाखतीमध्ये आकर्षक दिसणं महत्वाचं आहे कारण यानं समजतं तुम्ही की तुम्ही आपल्या नोकरीबद्दल किती गंभीर आहात जसं मी आधी म्हणालो होतो मुलाखत एक औपचारिक बैठक आहे याचा अर्थ आपण प्रदर्शनीय स्वच्छ आणि नीट दिसणं जरुरी आहे ठीक आहे तर मला सांगा मला आकर्षक दिसण्यासाठी काय करावं हो लागेल मुलाखतीसाठी नेहमी स्वच्छ आणि इस्त्री केलेले कपडे घाला तसच आपले शूज पॉलिश केलेले आहेत केस चांगले भांग पाडलेले आहेत आणि नख कापलेले आहेत का याची खात्री करा तसच स्त्रियांसाठी त्यांनी चांगली इस्त्री केलेली साडी किंवा सलवार सोबत कमीत कमी दागिने घालावेत ओ मला यापैकी काही माहिती नव्हतं हो याशिवाय लक्षात ठेव तुला सतत आकर्षक दिसावं लागेल म्हणून अर्धा तास लवकर पोचावं तुम्ही रिसेप्शनवर वाट पाहू शकता यामुळे तुम्हाला मन शांत करायला आणि स्थिर स्थावर व्हायला वेळ मिळेल एक जास्तीचा शर्ट सोबत ठेवा जर तुम्ही पावसात भिजाल तर बदलायला उपयोगी पडेल स्वतःचा घाम पुसण्यासाठी एक टॉवेल आणि तुमचे केस नीट नेटके करण्यासाठी एक कंगवा नेहमी जवळ ठेवा विनायक आता मी तुला एक प्रश्न विचारतो बर का आतापर्यंत आकाशवाणीनं तुम्हाला पहिले दोन बाण दिले आहेत तर आता तिसऱ्याची वेळ आहे खरा बायोडेटा प्रमाणपत्रांनी कर आपले गुणगाण म्हणजेच राख आपला मान विनायक खरंच आनंदात होता तो अशा काही बाबी शिकला होता ज्याबद्दल त्याला याआधी थांगपत्ताच नव्हता त्याचा हुरूप पाहून आकाशवाणीनं त्याला प्रश्न विचारला विचार, विचार करत आहात ना तो काय होता ते तर मग ऐका विनायक तुझ्याकडे रेज्युमी आहे का हो आहे ना माझा मित्र दामोदर जो माझ्या बाजूच्याच खोलीत राहतो त्याने मला त्याचा रेझ्युमे दिला होता मी फक्त त्याच्या जागी माझं नाव घातलं विनायक तुला माहिती आहे का की आजकाल कंपनी तुमच्या संपूर्ण बॅकग्राऊंडचा तपास करते म्हणून याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही खरी माहिती दिली नाही तर तुम्ही सहजपणे पकडले जाऊ शकता शिवाय मुलाखत घेणारे खोटे व खोटारडे ओळखण्यात कुशल असतात असत का मग आता मी काय करू तू चांगला रेजुमी तयार करून सुरू करू शकतोस म्हणजे खरीखुरी माहिती लिहून याशिवाय याची खात्री कर की तुझे सर्व मूळ मुल कागदपत्र मुलाखतीच्या वेळी बरोबर आहेत किंवा नाही तसच ही सर्व कागदपत्र स्वच्छ प्लास्टिक फोल्डर मध्ये ने जर एखाद्या वेळी पाऊस आला तर तुझी कागदपत्र सुरक्षित राहावीत याकरिता आणि अचूक संदर्भ क्रमांक नमूद करून ठेव मी तुमचा खूप आभारी आहे तुम्ही मला वाचवलं आता ठेवेन माझ्यासोबत हे तीन बाण म्हणजेच नेहमी मुलाखतीच्या आधी ठेवेन मी, मी कंपनीची जाण समजेन कपड्यांची शान आणि खऱ्या बायोडेटा प्रमाणपत्रांनी करेन आपले गुणगान म्हणजेच राखेन मी आपला मान आओ, अहो अहो जाऊ नका अहो थांबा पण मी माझा रेझ्युमी कसा तयार करू हो ठीक आहे त्याकरता तुला माझ्याकडे उद्या परत यावं लागेल तोपर्यंत शुभेच्छा